वाडसाहेब काय बोलले मला माहिती नाही, पण 28-29 तारखेला आमची 27-28 जवळपास आम्ही सगळे फायनल करू. आणि मला असं वाटतं की आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतो आहे, त्याच्यामुळे आम्ही तिघेही मिळू आणि आमचे सगळे जे आघाडीमध्ये जे जिथे पक्ष आहेत सोबत म्हणून आम्ही हे सगळ्या जागा वाटपाचं करतो. आणि या 2-4 दिवसात भाऊ येत्या लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवार राहणार नाही. आपण आता गडचिरोलीमध्ये आहोत लोकसभेमध्ये, आणि तिथून तिकडे गेलं तर आपण भंडारा घेऊन जायचं असतो. त्यामुळे मला असं वाटतं की दोन्ही ठिकाणी खूप वर्षानंतर पंजाब पाहायला मिळतो. आणि एक प्रश्न उद्धव साहेब यांना खुश करण्यासाठी दिल्लीपर्यंत मला रागवण्यासाठी फोन करत असत असे आरोप त्यांनी वर्षा गायकवाड आणि पक्षावर लावले. मला अजून याबद्दलचे मला परिणाम मुंबई संघटन आमचं थोडं वेगळं आहे, त्यामुळे मला तिथं काय नेमकं मला माहिती भाऊ येत्या अध्यापनी तो उचलण्यात आलं नाही हायस्कूल वाले, तर जोपर्यंत मागणी पूर्ण होणार तोपर्यंत उचलणार खराब होण्याच्या विस्तृत आहे. अजून शेतकऱ्यांचे पैसे दिले गेले नाही, पण तर धान उचलला जाणार नाही तिथपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे दिले जाणार नाही अशी सरकारने अट टाकली आहे. पर्याने याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान करण्याचं काम सरकार करते. आणि हे धान सोडून दारूच्या फॅक्टरीमध्ये कसं जाईल आणि स्वस्त्यात कसा जाईल याच्यावरचं काम आहे. कारण की मी तुम्हाला मगाही सांगितलं की हे सरकार शेतकरी विरोधी आहे आणि त्याचेच परिणाम सगळ्या शेतकऱ्यांना भोगावं लागतात आहे. आता मिल मालक असतील त्यांच्यावरही अत्याचार चालू आहे. जसं गोंदियामध्ये आपलं आणि आपण अमरावतीच्या शहरात आहोत, हे सगळं राईस मिल इंडस्ट्रीचा भाग आहे. त्या राईस मिल इंडस्ट्रीजसुद्धा कोलॅप झालेलं आहे. त्यामुळे ही जी छोटे मोठे उद्योग आहे शेतकरी आहे या सगळ्यांना संपुष्टात आणायचं भाजप आणि भाजपचे सरकार माफ करते. आणि एक प्रश्न आहे की अपेक्षा करत आहे काय त्याचा बीजेपी हे शेतकरी विरोधी आहे, जनविरोधी आहे. दूरभर लोकांसाठी सरकार चालवणारी ही बीजेपी आहे. त्याच्यामुळे आता या सरकारचा खरा चेहरा सगळ्यांना शेतकऱ्यांनाही कळलेला आहे. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांमुळे गोळ्या टाकून त्यांना आतंकवाद्यासारखं मारलं जाते आहे. याच्यापेक्षा अजून काय, सध्याच्या प्रधानमंत्री लोकसभेमध्ये आतंकवादी खालिस्तानी आणि आंदोलनजीवी या शेतकऱ्याला मत असेल, याच्यापेक्षा या देशातल्या शेतकऱ्यांचं दुर्दैवच म्हणावं लागेल की असं भाजप सत्तेत आणून एक मोठी चूक आमच्या शेतकऱ्यांनी केलेली आहे. त्यामुळे शेतकरी विरोधी जे धोरण बीजेपीचं आहे ते आता स्पष्ट होत आहे. म्हणून त्यांच्या घोषणा या आता कुठल्याही मान्य नाही आणि आता शेतकऱ्यांचाही भरोसा आता भाजप आणि भाजपप्रणित सरकारवर राहिलेला नाही.